शिवसैनिकांना आपल्या पक्षाच्या वतीने मला या ठिकाणी शिक्षक मतदार संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून एक संधी देण्यात आली आणि मी या ठिकाणी आज शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो आणि आदरणीय अभयंकर साहेबांच्या साक्षीने सांगतो, मागच्या 5 वर्षापासून शिक्षक सेनेसोबत मी शिक्षकांच्या विविध समस्येवर काम करतो आहे। अनेक आपण आंदोलनं केलेली आहेत, जे काम कधी होऊ शकणार नाही अशाही कामामध्ये आपण चमत्कार शिवसेनेचे दाखवलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सन्माननीय खासदार आहेत कृपालजी तुमाने, माजी आमदार आणि माझे सहकारी ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी आहेत, 3-3 या पक्षाकडे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी प्रशासनामधून त्यांना जवळून स्पर्श करण्याची संधी उपलब्ध आहे, ते शरद डोनेकरजी आहेत, सगळे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आहेत। ही निवडणूक म्हणजे अत्यंत तोलामोलाची आणि संघर्षाची निवडणूक आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षकांचे जे हाल आणि बेहाल झालेले आहेत, या जिल्ह्यांमध्ये उपराजधानीचा जिल्हा म्हणून सगळ्या विदर्भाची आंदोलनं याच ठिकाणून होतात। अपंग शिक्षकसुद्धा आंदोलन करतो, विशेष शिक्षक आंदोलन करतो, निवृत्ती झालेला आणि निवृत्तीला आलेला दोन्ही शिक्षक आंदोलन करतो, संच मान्यतेपासून समायोजनापासून तर अनेक प्रश्न शिक्षकांचे संकट म्हणून उभे असताना सरकारमध्ये त्वरित निर्णय व्हावे आणि या समाजामधला एक आदर्श म्हणून ज्याच्या समोर आपण नाव लावतो त्या शिक्षकाला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। या संपूर्ण